व्हायरस हा सर्वांनाच एकदा ना एकदा तरी होऊन जाणार आहे. हॅलो, हाय, कसे आहात? बरेच दिवस झाले आपला व्लॉग आलेला नाही आहे, पण तुमच्यासोबत मला एक गोष्ट शेअर करायची होती. ती म्हणजे गेल्या आठवड्यात मी अजिबात बरी नव्हते, म्हणून मी कोरोना व्हायरसची टेस्ट केली. आणि टेस्ट केल्यानंतर मला या आठवड्याच्या सुरुवातीला असं कळालं की मी कोविड पॉझिटिव्ह आहे, मला कोरोना व्हायरस झालेला आहे. अर्थात करोना व्हायरस झाल्यानंतर आपल्याकडे जशा प्रिकॉशन्स घ्यायला सांगतात, त्यापेक्षा UKमधल्या प्रिकॉशन्स या कम्प्लिटली वेगळ्या होत्या. 2020 मार्चमध्ये संग्राम पाटील यांनी एक व्हिडिओ बनवला होता. त्यात त्यांनी असं सांगितलं होतं की करोना व्हायरस हा सर्वांनाच एकदा ना एकदा तरी होऊन जाणार आहे. तर त्याचं एक उदाहरण म्हणजे मी स्वतः तुमच्या समोर आज उभी आहे, कारण मी एक सॉफ्टवेअर इंजिनियर आहे आणि मी संपूर्णपणे घरनं काम करते आहे, पण तरीही मलाही करोना व्हायरसचं इन्फेक्शन झालं. अर्थात आधीपासून काळजी घेतली असल्यामुळे मी घराबाहेर कुठेच जात नव्हते, पण करोना व्हायरसचा स्प्रेड त्यामुळे थांबवण्यात आला. पण आता हे असं प्रूव्ह व्हायला लागलंय की आता करोना व्हायरस इव्हेंच्युअली हळूहळू सर्वांनाच होऊन जाईल. फक्त याचा अर्थ असा होत नाही की आता होणारच आहे, करोना व्हायरस म्हणल्यानंतर हलगर्जीपणाने कुठेही जायला सुरुवात करता येईल असं नाहीये. पण एवढं मात्र नक्की आहे की जर तुम्हाला चुकून करोना व्हायरसचं इन्फेक्शन झालं तर घाबरायचं कारण देखील नाहीये. कारण मला जेव्हा करोना व्हायरस ची टेस्ट पॉझिटिव्ह आली तेव्हा फक्त इतकंच सांगण्यात आलं होतं, म्हणजे UKमध्ये तरी असं सांगतात की आयबुप्रोफिन पॅरासिटेमॉल या गोळ्या घ्या, आयसोलेट करा, हेल्दी जेवत राहा, खात राहा, भरपूर लिक्विड्स पाणी पित राहा आणि रेस्ट, प्लेंटी ऑफ रेस्ट एवढं सांगितलं होतं. माझे कसलेही टेस्ट झालेले नाहीत, म्हणजे ब्लड टेस्ट झाली नाही किंवा लंग्सचा स्कोर चेक केला गेला नाही, जो जनरली आपल्याकडे केला जातो. इथे माझं तसं काहीच चेक केलं नाही. आणि इवन करोना व्हायरसमधून रिकव्हरी झाल्यानंतर देखील माझं काहीही चेक करणार नाही आहे. पण अदर दॅन दॅट मला कुठल्याही चेकअपसाठी हॉस्पिटलमध्ये करोना व्हायरस पोस्ट रिकव्हरी असं काहीही बोलवलेलं नाही आहे. पण जर एखादी व्यक्ती गंभीर असेल, म्हणजे एखाद्या व्यक्तीचं वय जास्त असेल किंवा कोमॉर्बिडिटीज असतील किंवा काही त्यांना जास्त त्रास होत असेल करोना व्हायरसमध्ये, म्हणजे श्वास घ्यायला त्रास होत असेल किंवा भूक मेली असेल, तर अशा लोकांना जास्त इथली हेल्थ केअर सिस्टीम अटेन्शन देते. मोर दॅन जे थोडे यंग आहेत किंवा ज्यांना टच वूड कुठल्या कोमॉर्बिडिटीज नाही आहेत किंवा जी लोकं थोडीशी डबल जॅब्ड आणि यंग आहेत त्यांच्याकडे फार अटेन्शन द्यायची गरज लागत नाही, अंटिल अनलेस त्यांना काहीतरी त्रास असा व्हायला लागतो की श्वास घेता येत नाही, भूक मेली आहे, अशा वेळेस मग ती लोक स्वतःच फोन करून हेल्थ केअर सिस्टीमला कळवतात की माझं काही बहुतेक करोना व्हायरस बरोबरचं जे काही नातं आहे ते बिघडायला लागलं आहे आणि तुम्ही मग माझी जास्त काळजी घेणं गरजेचं आहे, आणि मग NHS मॅनेजेस दॅट. या संपूर्ण करोना व्हायरसच्या 10 दिवसांमध्ये आमच्या घरातले भारतातनं आमच्यावरती चेक ठेवतच होते. त्याचप्रमाणे आमचं काही फ्रेंड सर्कल जे आहे इथे ज्याला मी होम अवे फ्रॉम होम म्हणते, त्या लोकांनी आम्हाला जी मदत केली त्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद. कारण बऱ्याचदा असं होतं की तुम्ही आजारी असता तेव्हा तुम्हाला काही गोष्टी करता येत नाहीत, तुमच्या काही औषधं गोळ्या किंवा रेडी मील्स तुम्हाला जर तुमचे काही फ्रेंड्स आणून देऊ शकत असले तर ते खूप बरं पडतं. तर असं काही माझ्या फ्रेंड सर्कलमधल्या लोकांनी केलं. आणि अर्थात अशा काळात तुम्हाला हेल्दी ताजं फूड जेवढं पोटात जाईल तेवढं चांगलं असतं, आणि ते सगळं आमच्या फ्रेंड सर्कलमधल्या मित्रमैत्रिणींनी केलं, म्हणून त्यांना मनापासून धन्यवाद. परदेशात राहत असाल आणि जर तुम्हाला करोना व्हायरस झाला किंवा काही इमर्जन्सी आली तर या 3 गोष्टी तुम्ही अंमलात आणल्या पाहिजेत असं मला वाटतं, आणि म्हणून मला ते तुमच्यासोबत शेअर करायचं आहे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला जर ऑनलाईन ग्रोसरीज ऑर्डर करता आल्या तर त्या नक्की कराव्यात. म्हणजे इट इज नॉट जस्ट अबाउट फूड पण मेडिसिन्सच्या बाबतीत देखील. म्हणजे आता तुम्हाला करोना व्हायरस झाल्यानंतर असं म्हणतात की विटॅमिन सी घ्या, विटॅमिन डीची हाय पॉवरची गोळी घ्या, किंवा ऑक्सिमीटर नसतो आपल्याकडे जनरली. म्हणजे करोना व्हायरस वगैरे झाल्यानंतर मग तो असा ऑक्सिमीटर तुम्हाला लागतो, तर तो जर तुम्हाला सांगितला कोणी वापरायला
चेक करायला, तर तुम्ही लगेच आयसोलेशनमधून बाहेर नाही जाऊ शकत. त्याच्यामुळे सुपरमार्केटवरून ऑनलाईन ग्रोसरी मागवता येणं ही एक थोडी गरजेची गोष्ट आहे असं मला वाटतं. त्याच्यामुळे दॅट इज द फर्स्ट थिंग दॅट आय वुड हायली रेकमेंड. त्याचप्रमाणे तुम्हाला रेडी मील्स देखील मागवता येतात, म्हणजे तुम्हाला उभं राहून सगळं स्वयंपाक आणि हे सगळं करायला नको असतं, तर तुम्हाला सगळं काही घरी आलं तर दॅट इज वेल अँड गुड. म्हणून पहिली गोष्ट ऑनलाईन ग्रोसरीज मागवता येणं. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमच्या भागातले, तुम्ही ज्या देशात राहता आणि त्या देशातल्या ज्या भागात राहता तिथले इमर्जन्सी फोन नंबर्स माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे उदाहरणार्थ UK 999 हा एक इमर्जन्सी फोन नंबर आहे, ज्याच्यावरती कॉल केल्यानंतर तुमच्या दारात ॲम्ब्युलन्स येते आणि समजा तुम्हाला श्वास घ्यायला त्रास होतो आहे किंवा समजा तुम्हाला अगदीच काहीतरी इमर्जन्सी आली तर तुम्हाला ॲम्ब्युलन्स तुमच्या दारात येईल आणि देन पीपल कॅन लुक आफ्टर यू. तर आता हा नंबर UK आहे. त्याचप्रमाणे 111 असा देखील एक UK नंबर आहे, म्हणजे इमर्जन्सी मेडिकल हेल्पसाठी 111 असा एक नंबर आहे. तर हे दोन नंबर हे मला असं वाटतं की UK राहणाऱ्या लोकांना माहिती असले पाहिजेत. त्यात UK वेगवेगळ्या भागांमध्ये नंबर बदलतात, तर असे हे जे इमर्जन्सी नंबर्स आहेत ते तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. तिसरी गोष्ट म्हणजे तुमचं एक नेटवर्क असणं गरजेचं आहे, तुमचं एक फ्रेंड सर्कल असणं गरजेचं आहे. कारण दॅट इज होम अवे फ्रॉम होम, म्हणजे तुमचे लोकल फ्रेंड्स किंवा भारतीय फ्रेंड्स हे जर असतील तर तुम्हाला इन केस ऑफ इमर्जन्सी ते पटकन कुठल्याही परिस्थितीमध्ये दे आर द फर्स्ट पीपल हु विल बी एबल टू हेल्प यू. तर तुमचं स्वतःचं एक सर्कल असणं अतिशय गरजेचं आहे, कारण आय नो की तुमच्या दारात ॲम्ब्युलन्स येऊ शकते, आय नो तुमच्या दारात ग्रोसरी औषधं सगळं काही डिलिव्हर होऊ शकतं, पण तरीही कधी कधी काही अशा गोष्टी असतात की ज्या तुम्हाला म्हणजे एक्झॅक्टली बोलता नाही येणार म्हणजे, तर मग अशा वेळीस तुम्हाला काही ह्युमन्स लागतात. तर अशावेळी तुम्हाला हे फ्रेंड सर्कल फार उपयोगी येतं असं मला वाटतं. तर म्हणून तुमचे लोकल आणि भारतीय किंवा इतर काही देशातले फ्रेंड्स असणं फार गरजेचं आहे.